महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव उद्यापासून विधिवत सुरू होतोय. या काळात तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी 22 तास खुलं ठेवण्यात येत आहे आणि याच निमित्तानं मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 150 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. एकाच वेळी 20,000 अधिक भाविक थांबू शकतील इतका मोठा दर्शन मंडप उभारण्यात आलाय. या तयारीचा आढावा घेतला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी. त्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाची तयारी तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. आपण पाहू शकतो यासाठी मुख्य तयारीचा भाग म्हणून तुळजापूरच्या घाटशीरमध्ये असे दर्शन मंडप उभा केलेला आहे ज्यामध्ये जवळपास एका वेळेस 20,000 अधिक भाविक या ठिकाणी थांबू शकतात आणि या ठिकाणावरून ते दर्शनासाठी रांगेतून पुढे जाणार आहेत. यासाठी 3 रांगा जवळपास बनवल्या गेल्या आहेत. यामध्ये मुख्य दर्शन, धर्मदर्शन आणि VIP पेड पास दर्शन अशा पद्धतीचं याचं हे स्वरूप आहे. त्याचबरोबर शहरामध्ये पोलीस प्रशासनानं मोठा चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. जागच्या जागी बॅरिकेटिंग केलेलं आहे. महसूल प्रशासनाने भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मला तुम्ही सांगा शहरात नेमके किती CCTV कॅमेरे बसवले? शहरात एकूण 150 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 60 हे कॅमेरे परमनंट आणि तात्पुरते स्वरूपात फक्त नवरात्रकरिता 90 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबाशे यांच्या हस्ते उद्या घटस्थापना होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. कॅमेरामन अभि ओहालसह मी ज्ञानेश्वर पतंगे, G24 धाराशिव, तुळजापूर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.